आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करणारे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात, वैशाली दरेकर यांच्या रॅलीमध्ये हजेरी, कल्याणमधील युती धर्म्यावर प्रश्नचिन्ह. सुलभा वहिनींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, वैशाली दरेकर यांचं वक्तव्य, तर प्रचारासाठी नाही तर सर्वपक्षीय कार्यक्रमानिमित्त माझी हजेरी, सुलभा गायकवाड यांची प्रतिक्रिया. जिथे समन्वय कमी पडतोय तिथं मिटवण्याचा प्रयत्न करू, गैरसमज दूर केला जाईल, मंत्री अनिल पाटलांची सुलभा गायकवाड यांच्यावर प्रतिक्रिया. वैशाली दरेकरांच्या प्रचारासाठी गेले नव्हते, गावदेवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला गेले, मी भाजपसोबत, मोदींना पंतप्रधान करायचंय, सुलभा गायकवाड यांचं स्पष्टीकरण. कल्याणमध्ये संजय राऊत यांच्याकडून लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा प्रचार, प्रचारावेळी राऊतांवर जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी. सांगलीमध्ये विशाल पाटलांकडून काल तिसरा उमेदवारी अर्ज दाखल, 19 तारखेपर्यंत पक्षानं एबी फॉर्म दिला नाही तर बंडखोरी, विशाल पाटलांचा इशारा. अजूनही वेळ, सांगलीतला उमेदवार बदलावा, उमेदवारी मागे घ्यायलाही तयार, मात्र काँग्रेसचाच उमेदवार द्या, विशाल पाटलांची भूमिका. विशाल पाटलांसारख्या धडाडीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय, सांगली आणि भिवंडीची जागा काँग्रेसनं सोडली हे दुर्दैव, भाजपच्या अशोक चव्हाण यांची टीका. काँग्रेस आणि वसंतदादांबद्दल बोलताना विशाल पाटील भाऊक, मी स्वार्थासाठी लढत नाही, पक्षावर एकतर्फी प्रेम केलं, विशाल पाटील यांच्याकडून भावना व्यक्त. मोदींची हवा होती, आहे आणि भविष्यात देखील राहणार, आम्ही मोदींच्याच नावाने मतं मागतोय, माझं विधान चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं, ते वक्तव्य बच्चूकडूंना उद्देशून होतं, नवनीत राणा यांचं स्पष्टीकरण. नवनीत राणांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, विरोधक चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, मोदींची हवा जमिनीपासून ते वरपर्यंत, नवनीत राणा यांच्या प्रचारसभेतील वक्तव्यावर रवी राणांची प्रतिक्रिया. माझ्याकडे काम घेऊन येणारे काँग्रेस नेते आज माझ्याविरोधात प्रचार करतात, काँग्रेस नेत्यांवर माझा आक्षेप नाही, नितीन गडकरींचं वक्तव्य. धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, 18 किंवा 19 तारखेला पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार. धाराशिवमध्ये शिंदे गटाचे माजी खासदार रवींद्र गायकवाड बंडाच्या तयारीत, गायकवाडांनी लोकसभेचे 4 उमेदवारी अर्ज खरेदी केले, अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा. कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शाहू महाराज यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीनं सेलिब्रिटी उभा केलाय, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची नाव न घेता शाहू महाराजांवर टीका. अजित पवारांनीच 2019 नातेवाईकांना भाजपामध्ये जाण्यास सांगितलं, मल्हार पाटलांच्या वक्तव्याचा दाखला देत रोहित पवारांचा निशाणा. शरद पवारांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला, अजित पवारांकडून लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा अजितदादांवर पलटवार. आप्पासाहेब जगदाळे यांचा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश, इंदापुरातील अनेक कार्यकर्त्यांचा पवार गटामध्ये प्रवेश, जगदाळे हर्षवर्धन पाटलांच्या निकटवर्तीय. शरद पवार प्रचारासाठी राज्याचा मॅरेथॉन दौरा करणार, शरद पवारांच्या राज्यभरामध्ये 22 दिवसांमध्ये 50 सभा, 18 एप्रिलपासून बारामतीमधून प्रचारांच्या सभांना सुरुवात होणार, दिवसाला घेणार 3 ते 4 सभा. उद्धव ठाकरे आज दुपारी सेना भवनामध्ये आढावा बैठक घेणार, बैठकीला ठाकरे गटाचे इतरही नेते उपस्थित राहणार. आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीची बैठक, लोकसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता. इंदापुरात आज सकाळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार डॉक्टरांसोबत संवाद साधणार, सुनेत्रा पवार आज पुरंदरमध्ये विविध ठिकाणी भेटीगाठी घेणार. खासदार संजय राऊत आजपासून 2 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर, महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी राऊतांची आज चांदूर बांजार इथं सभा. आप्पासाहेब जगदाळे यांचा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश, इंदापुरातील अनेक कार्यकर्त्यांचा पवार गटात प्रवेश. काही लोकांना सुजय विखे मान्य नसतील तर मोदींचं नाव सांगा, आमची सर्वांची नावं मान्य नसतील तर तुतारी वाजवून टाका, सुजय विखे पाटलांचं वक्तव्य. विरोधातले सुजय विखे पाटील म्हणाले तर तुतारी अजून जोरात वाजणार, सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याला रोहित पवारांचं उत्तर, अहमदनगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंखे असा सामना. धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज दाखल करण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांचा भव्य रोड शो, हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सभेमध्ये
आमदार कैलास पाटील यांना चक्कर. कैलास पाटलांची प्रकृती सध्या स्थिर. उमराजी निंबाळकरांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. अकोल्यामधील जनतेला आवाहन करतो की आंबेडकरांना मतदान करा. आमची वंचित सोबत युती होती. एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांची भूमिका. मनोज जरांगे यांनी राजकीय पक्ष बनवतील असं वाटलं होतं. जरांगे यांनी राजकीय पक्ष स्थापन करायला हवा होता. असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य. पालघरच्या उमेदवाराची घोषणा करणारे भाजपचे बनावट लेटर हेड व्हायरल. भाजपच्या लेटर हेडचा गैरवापर करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील नरे गावामध्ये सुनेत्रा पवारांच्या जल्लोषात स्वागत. भव्य मिरवणूक काढत ठिकठिकाणी जेसीबीनं हार घालत स्वागत. बारामतीमधून शरद राम पवार या नावाच्या व्यक्तीनं लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. बघतोय रिक्षावाला संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल. ठाण्यामध्ये खासदार राजन विचार यांच्याकडून आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला रश्मी ठाकरे यांची भेट. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती आणि पूजा. तुम्हाला निवडून दिलं पण आमच्या गावासाठी तुम्ही काय केलं. शिरूर तालुक्यातील करंदी गावच्या ग्रामस्थांनी कोल्हेंना सभास्थळावरच विचारला. मला विचारलेला प्रश्न महायुतीच्या उमेदवाराला विचारला का. करंदी गावच्या ग्रामस्थांना अमोल कोल्हे यांचा सवाल. तर कोल्हेंना सर्वच गावात जा विचारला जातोय. शिवाजीराव आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला. रत्नागिरी सिंधुदुर्गचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज भरताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्यांची देखील उपस्थिती. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. माढ्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा हाय व्होल्टेज सामना रंगणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सलमान खानची भेट. सलमान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची. कुणाचीही दादागिरी सरकार खपवून घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये वापरलेली बाईक पनवेलमधील. दोन्ही आरोपींना 24,000 रुपयांना बाईक विकत घेतल्याचं समोर. नाशिकच्या मालेगावमध्ये करणी सेनेच्या बैठकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा. सुभाष भामरे यांच्या विरोधात बैठक घेतल्याचा आरोप करत बैठक उधळण्याचा प्रयत्न. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस. शेवटचे काही तास उरल्यानं जनसंपर्कासाठी उमेदवारांची धावपळ. उमेदवारांचा सभा आणि जनसंपर्कावर मोठा भर. भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित 22 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार. नंदुरबार लोकसभेसाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक. डॉक्टर हिना गावित यांच्या विजयाच्या हॅट्रिकसाठी कार्यकर्ते मैदानात. नंदुरबारच्या काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या गावोगावी प्रचार सुरू. लोकसभा निवडणूक आपणच जिंकणार, गोवाल पाडवी यांना विश्वास. धुळ्यामध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना ग्रामीण भागामध्ये प्रचाराला सुरुवात. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून ग्रामीण भागात दौऱ्यांना सुरुवात. वर्ध्याच्या वाघोलीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं ग्रामीण भागामध्ये प्रचारासाठी पदयात्रा. उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी पदयात्रेत स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. माहितीकडून उदयनराजे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी. यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा प्रचार दौरा. आमदार इंद्रनील नाईक आणि आमदार निलय नाईक यांचा देखील प्रचार दौऱ्यामध्ये सहभाग. बारामती लोकसभेसाठी सचिन दोडके बारामतीचे डमी उमेदवार असणार. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये रद्द झाल्यास सचिन दोडके यांच्या नावानं हा अर्ज घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार दौरा. डेहणे गावामध्ये आढळराव पाटला यांचं जंगी स्वागत. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे देखील आढळरावांच्या प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी. भंडाऱ्याच्या साकोली इथं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचारामध्ये बाईक रॅली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. कल्याण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 26 एप्रिलपासून 3 मेपर्यंत 5 दिवसांचा वेळ मिळणार. कल्याण लोकसभेसाठी 2,18,958 मतदारांचं मतदान यादीत नाव. सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून मोहिते पाटील कुटुंबियांना निमंत्रण. 400 पारचा मोदींचा नारा. इंडिया आघाडीचे वाजणार 12. निवडणुकीमध्ये आम्ही इंडिया आघाडीचे 12 वाजवणार. रामदास आठवले यांचा कवितेच्या माध्यमातून इंडिया आघाडीवर निशाणा.
जळगावमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याकडून तिन्ही मंत्र्यांचा अनोख्या पद्धतीनं सत्कार. गिरीश महाजनांना भाजपचा, गुलाबराव पाटलांना शिवसेनेचा, तर अनिल पाटलांना राष्ट्रवादीचा फेटा घातला. पुण्याच्या राजगड तालुक्यातील मनसे कार्यकर्ते अजित पवार गटात निवडणूक काळामध्ये प्रवेश झाल्यानं अजित पवार गटाला मोठं बळ.